शिवसेना उद्धव ठाकरे गुट के युवा अध्यक्ष व पूर्व मंत्री आदित्य ठाकरे ने महाराष्ट्र में उनके बैनर लगाए गए हैं, जिसमें आदित्य ठाकरे का उल्लेख भावी मुख्यमंत्री के रूप में किया गया है। इसी मामले पर बात करते हुए कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने कहा है कि भले ही आदित्य ठाकरे को भविष्य के मुख्यमंत्री के रूप में प्रचारित किया जा रहा हो, लेकिन सूत्र ये भी है कि जितनी बड़ी संख्या उतना बड़ा पूर्वाग्रह, समर्थकों का बड़ा होना लाजमी है, उसके इसलिए बैनर भी लगाए गए हैं। जिसकी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, हमसा ओबीसीचा नारा आहे, तोच नारा महाविकास आघाडीमध्ये असणार आहे। ज्याची संख्या जास्त त्यांचा मुख्यमंत्री, हा फॉर्म्युला आपण अनेक वर्षापासून युतीमध्ये संघटनेमध्ये आपण बघत आलो, आघाडीमध्येही बघत आलो आपण। त्यामुळे असं आहे की सगळ्यांनाच तो अधिकार आहे, बॅनर त्यांच्या समर्थकांना लावण्याचा अधिकार आहे। मनामध्ये अजितदादांचे बॅनर लावले त्यांच्या समर्थकांनी, आणि म्हणजे कहर तर असं असतो कधी कधी बॅनर लावणाऱ्यांची क्यू वाटते। तिकडे बापट साहेबांचा मृत्यू झाला आणि मुळीकांनी भावी खासदार म्हणून बॅनर लावले, तर या जरा भावनाही पाहिल्या पाहिजेत। पण ठीक आहे, काही लोकांना आपला नेता मोठा व्हावं ही त्यांची भावना असते आणि त्या भावनेपोटी ते बॅनर लावतात। परंतु महाविकास आघाडीमध्ये उद्या जास्त ज्यांचे खासदार आपला आमदार असतील त्यांचाच मुख्यमंत्री असणार, हा सिंपल फॉर्म्युला आहे।